दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे। दुचाकीतील पेट्रोल देण्यास नकार दिल्याने मित्रांनीच तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटून दिल्याची धक्कादायक घटना शहरातील गारखेडा परिसरात मोतीनगर भागात घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाहन चालक दिनेश हा 19 सप्टेंबरला सकाळी घरातील कामे आटपून बाहेर पडला, तेव्हा त्याचा मित्र किरण बालाजी गाडगे त्याच्या घराजवळ आला। त्यानंतर दोघेही दारू पिण्यासाठी किरणच्या अड्ड्यावर गेले। त्या ठिकाणी दारू पिल्यानंतर दोघेही दिनेशच्या घराजवळ रिकाम्या प्लॉटवर आले। दुपारी 1 वाजेच्या सुमारास नितीन सोनवणे आणि भागवत गायकवाड तेथे आले। नितीनने दुचाकीसाठी थोडे पेट्रोल दिनेशकडे मागितले। दिनेशने त्यास पेट्रोल देण्यास नकार दिला, मात्र किरणच्या सांगण्यावरून दिनेशने नितीनला दुचाकीची चावी देत पेट्रोल काढण्यास सांगितले। नितीनने पेट्रोल काढल्यानंतर आणखीन पेट्रोलची मागणी केली, तेव्हा दिनेशने नकार दिला। याचा राग आल्याने भागवतने चिथावणी देत नितीनला त्याच्या अंगावर पेट्रोल फेकण्यास सांगितले। नितीनने पेट्रोल फेकताच किरणने त्याच्या अंगावर आग काडीने आग लावली, यामुळे मोठा भपका झाला। यामध्ये दिनेश गंभीररित्या भाजला गेला। त्यानंतर कुटुंबियांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले। यानंतर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे तपास करत आहेत।